खरंतर अनुदान आता त्यांना मिळायला पाहिजे होतं 20, 40, 60, 80, 100 अशा प्रकारचे 5 टप्पे पाडलेले होते. पण अनुदान देताना ज्या शाळा पात्र आहेत त्यांना द्यायचं ठरलेलं होतं. पात्र म्हणजे तिथं त्यांची इमारत पाहिजे, तिथं मुलांना खेळायला ग्राउंड पाहिजे. त्याच्यामध्ये आता सरकारी अनुदान सुरू होणार म्हटल्यानंतर जे आरक्षण आहे SC करता ST करता त्या सगळ्या आरक्षणाचं पालन त्या संस्थेनी केलं असलं पाहिजे. अशा त्याच्यात विद्यार्थ्यांची संख्या असली पाहिजे, अशा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये नियमावली ठरवलेली आहे. त्याची सगळी पूर्तता ज्यांची ज्यांची झालेली असेल त्यांना त्यांना खरं तर आता अनुदान मिळायला काही अडचण नाही. आणि आम्ही काहीतरी आकडा तो 100 कोटीच्या आतमध्येच असावा आणि कॅबिनेटने निर्णय घेतला. जे आर काढलेला आहे मी पुन्हा सांगतोय, निर्णय कॅबिनेटने झाला, पाठीमागं आपण सगळ्यांनी त्याच्या संदर्भातल्या न्यूज दाखवल्या. आता तो GR काढल्यानंतर त्या GR मध्ये ज्या अटी टाकलेल्या त्या अटीची तर पूर्तता केली पाहिजे. जर एखाद्या शाळेमध्ये एकही शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबचा घेतलेला नसेल शिक्षक तर त्याला कसे काय 20% अनुदान सुरू होईल. सरकारचं एक काही नियम आहेत की ज्यावेळेस आपण कुणाला वेतन सुरू करतो त्यावेळेस त्या वेतनामध्ये ज्या ज्या घटकाला आरक्षण दिलं गेलेलं आहे त्यांचं आरक्षण पाळलं जातं का नाही ह्याची शहानिशा तर सरकार करणार.